हेलो, थैंक यू सो मच, धन्यवाद ओमी सुतार। गेल्या एका तासापासून आपण समालोचन केलं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला रंग भरण्याचं काम आपल्या आवाजानं केलंय। पहिल्या दिवसापासून रोशनजी संते सरांचा गोड आवाज, त्याचबरोबर निखिलजी ठोंबरे यांचा आज देखील आवाज आम्हाला ऐकायला मिळतोय, ही महत्त्वाची गोष्ट आहे। आज खऱ्या अर्थाने व्यासपीठावर आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये चार चार समालोचक आणि या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी सर्वांनी सचिनजी शिजवे साहेब उपस्थित आहेत, योगेजी वनकरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। या सर्व व्यक्तिमत्वांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत। प्रेक्षकांनो जाऊया, प्रेक्षकांनो सज्ज व्हा, कारण ही आहे सेमी फायनल। टीडी आपण देखील या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे। प्रेक्षकांची अलोट 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 गर्दी, टाळ्यांचा होईल कड 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 कडाट, शंका नाही आहे। सर्वांनी भूषणजी रोहणे साहेब, खऱ्या अर्थानं तुम्ही केलेली मेहनत आज सार्थकी लागते। यस अंपायर रमेशजी मात्र मेके सरांचा इशारा आलाय, गेम इज ऑन, सामन्याला सुरुवात। 3-2-1-0 लेट्स प्ले। पहिलाच बॉल इथे केली अपील, उत्साह आणि पहिल्या चेंडवर फलंदाज गोल्डन डकचा शिकार, 0 वर विकेटचं पतन। रात्रीला खेळताना आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा दोन खेळाडू यायचे आमच्या डोळखाम विभागामध्ये, एक म्हणजे अशोक डिंडा आणि दुसरा म्हणजे प्रवीणजी विशे, बावड्या नावाने प्रसिद्ध झाला। आणि आमच्या हरेजी पाटील सरांनी खऱ्या अर्थाने या खेळाडूला खूप कलात्मकता ओळखली, असे खेळाडू आज या विभागामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। फलंदाज बाद, अशोक डिंडा 0 वर झालाय बाद, धक्का लागेल टीम मांडा संघाला। जोडल्या गेले प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन आणि नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन, सामना चालू आहे सेमी फायनल, दोन संघ या ठिकाणी खेळतात, केजी स्पोर्ट्स रायते आणि टीम भूमी इलेव्हन मांडा, या दोन संघाच्या दरम्यान बॅटिंग करत असताना टीम मांडा। शॉर्ट पिच बॉल इथे मात्र ऑन द राईट खेळायची, निघून चाललाय कव्हर स्वीपर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर, टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला मिळतील धावा 4। हा आला चौकार, केजी स्पोर्ट्स रायते संघाच्या वतीनं गोलंदाज मयुरेश, मिस टायमिंग स्टोक इथे मात्र फटका फसलाय, फलंदाज होईल बाद। पहिलं षटक मयुरेशचं यशस्वी होताना पाहायला मिळतंय, धक्का क्रमांक 2 विकेटचं पतन। फलंदाजाला मैदानाच्या बाहेर आणणं म्हणजे खऱ्या अर्थानं दवाखान्यातून बरा केलेला पेशंट आणणं, टेडी फक्त सुखरूप आणा, टेन्शन आहे कारण हे क्षण म्हणजे खऱ्या अर्थानं हायपर टेन्शन, कॉन्शियस माइंड अँड सब कॉन्शियस माइंड या दोन्ही मनांना एक करावं लागणारे क्षण आहेत हेच ते क्षण। तर कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव सन्माननीय संदीप दादा सुरोशी यांच्याकडून केजी स्पोर्ट्स रायते टीमला शुभेच्छा आलेले आहेत। हा देखील बॉल शॉर्ट ऑफ गुड लेंथचा चेंडू होता, फक्त दिशा दिली, वेग होता चेंडूला आणि शेवटच्या मोमेंटला चेंडू या ठिकाणी केला जातोय फील्ड। व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी, धावा मात्र वाचवण्याचा प्रयत्न होतोय। संध्याकाळचं वातावरण आज की शाम खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल, किसके नाम कोणत्या संघाच्या संघनायकांचं आणि खऱ्या अर्थानं 12 खेळाडूंचं किंबहुना समर्थकांचं गावामध्ये सहर्ष स्वागत केलं जाईल, कोणत्या गावामध्ये फटाके फुटले जातील हे देखील तुम्हाला आज पाहायला मिळेल, कारण ही आहे सन्माननीय भूषणजी रोहणे साहेबांची खऱ्या अर्थानं भूषणाबळ चॅम्पियन ट्रॉफी सन 2022। इथे फलंदाज बाद, चांगल्या गोष्टीला लागलेली दृष्ट म्हणून म्हटलं जातं ना, लहानांपासून थोरांपर्यंत गालावर काजळाचा टिपका दिला जातो जेणेकरून दृष्ट लागत नाही, पण क्रिकेट ही वेगळी दुनिया आहे आणि दुनियादारी देखील आहे। निश्चितच प्रवीणजी विशे सर पडल्या विकेटचं पतन, धक्का क्रमांक 3 टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला।
कोणत्याही गोलंदाजांना बॅक टू बॅक तीन गडी बाद केले तर सन्मानीय सूरजजी शिरोषा साहेब यांच्याकडे तब्बल 501 रुपयाचा पारितोषिक। जयजी राजे कडून केतन भाकरेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात। सिक्सर हॅट्रिक जर आपण खेळली तर 501 रुपयाचा पारितोषिक साई कृष्णाई टीम यांच्याकडून। योगीजी गरत इंडियन आर्मी रायते आज आपला वाढदिवस आहे। एका शूर सैनिकाला वीर जवानाला या स्पर्धेच्या वतीने सहर्ष खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा असतील। इंडियन आर्मी सन्माननीय योगीजी गरत वन मॅन आर्मी अपना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। नो बॅक टू क्रिकेट विकेटचा पडलाय सडा धावा केव्हा येतील 100 प्रश्न पडला असेल टीम भूमि इलेवन मांडा संघाला। फाइट पाहायला मिळेल का सेमीफायनल सेमीफायनल सारखी पाहायला मिळेल का प्रेक्षक आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने मी समालोचक रमेश शिंदे सहर्ष स्वागत करेल। चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल का प्रश्न असेल विकेट वर विकेट जाताना पाहायला मिळतात टीम भूमि इलेवन कुंदे संघाच्या। 6 धावा 3 विकेट पहिलं षटक संपलं मयुरेशचं राहिलं यस माफी असावी पहिलं षटक मार्गस्थ आहे। व्यासपीठ मात्र पाहुण्यांनी खचा खच भरलाय पाहुण्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत। इथे शपल झाले होते ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिडल स्टंपवरून चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये आशाळभूत नजरा होत्या फलंदाजाच्या मैक्या सरांकडे आणि सांगितलं इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी यस डॉट बॉल चांगला चेंडू आहे आणि बघता बघता पहिलं षटक संपलं। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम भूमि इलेवन कुंदे संघ भूमि इलेवन मांडा संघाची धावसंख्या धावपलकावर 3 गडी बाद फक्त आणि फक्त 6 धावा दुष्काळ पडलाय धावपलकावर। पुन्हा एकदा वरुण राजाची आराधना आणि याचना करावी लागेल ती म्हणजे धावांसाठी धावपलकावर। धावांचा सुगंध निर्माण करायचा असेल तर धावा नावाचा गुलाब फुलवावा लागेल खेळपट्टीवर। काय घडेल 12 चेंडूचा खेळ अजूनही इथून शिल्लक असेल। चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली मयुरेची रायते संघाच्या वतीनं खेळताना तुम्ही पाहू शकाल चांगला संघ आहे म्हणून की काय आपली कलात्मकता जोपात असताना एक एक संघ एक एक सामना जिंकत असताना इथपर्यंत येऊन ठेपलाय आणि ऑलरेडी पाहू शकाल स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर टीम दारोल संघ पोहोचलाय फायनलमध्ये तो देखील आतुरतेने वाट पाहिल कोणता संघ आपल्या समवेत खेळण्यासाठी सज्ज होईल। चांगली मॅच प्रेक्षक प्रेक्षक आणि प्रेक्षक टीडीडी केल्या ठिकाणी प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करत असताना पाहायला मिळत आहेत। मैदानाकडे वळण घेताना टीडी देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। प्रत्येक प्रेक्षकाला भेटून या फक्त काही मागू नका प्रेक्षकांकडे प्रेम मागा या व्यतिरिक्त काही मागू नका आणि पुन्हा तिथून येऊन इथपर्यंत या इथे डान्स करा तुम्हाला सगळं काही भरभरून दिलं जाईल। जाऊया मॅचच्या दिशेने पहिलं षटक संपलं धावसंख्या धावपलकावर भूमि इलेवन मांडा संघाची 3 गडी बाद फक्त आणि फक्त 6 धावा 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक। खेळपट्टीवर खेळतात बॅट्समन आनंद आणि सोबतीला फलंदाज केतन सलामीला आलाय केतन संरक्षणात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन अचूक टप्पा लाईन अँड लेन परफेक्ट आहे। या दरम्यान सन्माननीय केळणीगावचे समाजसेवक उद्योजक नेताजी भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये। यस रोशन सर अनेक मान्यवरांची मांदी आली या ठिकाणी येईल कारण गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट ही गोष्ट जबाबदारीने जोपासले सन्माननीय भूषणजी रोहणे साहेबांनी। स्टेप आउट करून खेळलाय क्या बात आहे नजाकत होती कलात्मकता होती रागावर कंट्रोल क्लास मात्र आउट ऑफ कंट्रोल अँड क्लास इज अ परमनंट षटकार। मला इकडे बी वाटला था त्या बैलगाड्या ना हॉर्न वाजत आवडा तो बॉल रेकत पळालाय परत येतो का नाही यार गौ साहेब तिकडे 7-8 जण आला आला हा उसा आहे त्याची अजून हा उलीची खासदार थँक्यू। हा देखील आवाज आम्हाला मनमोहित करतोय तो आवाज आहे मुरबाडचा योगेश वाघ यांचा। षटका ठोकला संजीवनी झाली प्रदान कारण धावा येणं गोष्ट गरजेची राहील। तुम्ही यापूर्वी तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून यापूर्वीच्या प्रत्येक सामन्याच्या अध्यायाच्या प्रत्येक पानावर जरी इतिहास रेखाटला असेल तरी त्या इतिहासाला महत्व नाही कारण म्हटलं जातं ना मित्रांनो तब्बल मँडेटरी पॉवर प्ले मध्ये 25 चेंडूमध्ये 87 धावा बनवणारा सुरेश रैना या वर्षाची आयपीएल खेळेल की नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। तुम्ही आज आता ताबडतोब ऍट दिस मुमेंट काय करता दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। म्हणून म्हटलं जाताना यश कीर्ती मिळवा आणि खऱ्या अर्थानं जगावर अधिराज्य बनवा। सांगावं लागेल टीम मांडा संघाला दुनिया झुकती हे झुकाने मला चाहिए चांगला खेळ करावा लागेल। मल्लारी कोर साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे थोडीशी दिलगिरी व्यक्त करतो महाराज कारण की सातत्याने पाहुण्यांचं देखील आगमन होत आहे चांगला स्ट्रोक आहे स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार।
सलामी लाला फलंदाज केतन तीन चेंडू खेळला, तीन चेंडू मध्ये त्याने देखील बनवल्या, चार चेंडू खेळला, दहा धावा कॉन्ट्रीब्युशन दिलंय बॅट्समन केतन। सामना महत्त्वाचा, इथून हरला तर परतीचा प्रभाव, जिंकला तर पुढील फेरीमध्ये प्रवेश। पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळले, सेन्सिबल क्रिकेट होतोय आणि यावेळेस मात्र केली जाते फिल्डिंग, तत्पूर्वी फेकी सुद्धा होईल। दोन धावा कंप्लीट तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाजाला बाद, वन मोर विकेट डाऊन, आणखी एक धक्का लागला भूमी इलेवन मांडा संघाला। मिकी माउस टीडी आपण कुठे असाल तर आपण व्यासपीठाकडे यायचंय। हा दिसलात, नाहीतर कॅमेरा प्रमाणे तुम्हाला देखील शोधून आणावं लागेल। टीडी मिकी माउस आपण यायचंय, आवाज आला असेल तर इकडे या। ओके थँक्यू, एक ऐकतो एक सांगून ऐकत नाही। भूषणजी रोहणे साहेबांच्या हस्ते मार खावा लागेल, यायचं लागेल, इथे यावंच लागेल। आणि ते देखील हा जलवा आहे खऱ्या अर्थानं मामनोली गावाचा, दोघांनी यायचंय। होरपिच बॉल मिसराबिक चोक, यस फलंदाज होईल बाद। कॅचेस बंद मॅचेस सांगितलं जातं ना, 88 चा वर्ल्ड कप पकडलेला जेल, सामन्यामध्ये पूर्णपणे पलटी आणि यावेळेस मात्र सामना करबट बदलतोय। फलंदाज होईल बाद, धाबा कमी पाहायला बोलत्या टीम भूमी नेवन मांडा संघाच्या धावपलकावर धाबा, फक्त आणि फक्त 16 धाबा आणि आतापर्यंत आपण पाहतोय 5व्या विकेटचं पतन। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल कल्याण ग्रामीणची एवन जोडी आणि कल्याण ग्रामीण क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष मोहन शेठ राऊत आणि विद्यमान उपाध्यक्ष योगेश शेठ बनकरी साहेब देखील उपस्थित आहेत। त्यानंतर पाहिलं गेलं तर अभयजी कुर्ले, जयवंत ठाकरे, मोहनजी पागार आणि नेताजी भोईर, मामनोलीचे मामा देखील आहेत, उमेश मामा हरट देखील उपस्थित आहेत, प्रभाकरजी शेलार साहेब देखील उपस्थित आहेत। या सर्वच मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये। थँक्यू सो मच रोशनजी संते सर, खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की माणसाला अनेक भूमिकांतून जावं लागतं, समालोचना असेल, काल भूमीचा वाढदिवस देखील या ठिकाणी साजरा केला, त्याचं देखील सूत्रसंचालन सन्मान्य रोशनजी संते सरांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केलं। आणि आज मात्र पाहुण्यांचा प्रत्येक आलेल्या प्रत्येक पाहुण्यांकडे कटाक्ष आहे आणि त्यांचा देखील सन्मान त्यांच्या आवाजाने होतोय। थँक्यू सो मच सन्मान्य रोशनजी संते सर। जाऊया मॅचच्या दिशेने, 12 चेंडूचा खेळ झाला आणि याच 12 चेंडूमध्ये बनवल्या टीम भूमी इलेव्हन मांडा संघानं फक्त आणि फक्त 18 धावा। मिकी माउस टीडी आपण इथे मात्र आमचं मनोरंजन करायचं आहे। यावेळी शॉर्ट पिच बॉल ब्रेक झाला, चेंडू पडल्यानंतर या सीटचा बाईट बॉल। टीडी देखील रंगात आलेत, रात्री मॉलिश करायला लागली तरी चालेल पण नागिन व्हायलाच पाहिजे। होईल होईल, डीजे मास्टर तुम्ही सज्ज व्हा कारण टीडीला नाचायचंय। बाईट बॉल आणि धावसंख्या धावपलकावर इथे पाहायला मिळते भूमी इलेव्हन मांडा संघाची धावसंख्या धावपलकावर 19। शेवटचा षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्गावर हरेश नावाचा गोलंदाज। यावेळेस आणखी एक लेग ब्रेक बॉल, नॅचरल लेग ब्रेक बॉल, या ठिकाणी अँगल क्रिएट केला जातोय कारण गोलंदाज डावखुर आताच आहे। हरेश साठी ही गोलंदाजी ऍडव्हान्टेज राहते, किंबहुना संघासाठी देखील पडले विकेटचं पतन। म्हणून विकेट डाऊन, आणखी एक धक्का लागेल, हा 440 नाही आहे तर हा 880 आहे कारण धावा कमी आणि विकेट मात्र जास्त येताना या ठिकाणी पाहायला मिळतात। टीम भूमी इलेव्हन मांडा संघाची धावसंख्या स्थिरावली गेली, खूप मोठा स्वल्पविराम लागलाय आणि तो देखील स्वल्पविराम पेन्सिलचा आहे की पेनचा आहे हे सांगावं लागेल, खोडून काढावं लागेल स्वल्पविराम आणि धावा बनवावं लागतील टीम भूमी इलेव्हन मांडा संघाला। प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर टीम के जी
स्पोर्ट्स राइट ने संघ धावांमध्ये माहिर आहे आणि त्यांच्या विरोधात तुम्ही खेळत असाल ती देखील सेमीफायनल। तर या मोमेंटला तुम्हाला धावा घ्याव्या लागतील। क्रिकेट म्हटलं तर धावांच्या बाबतीत तुम्हाला तुमची श्रीमंती गाठावी लागते। डेस्टिनी इन युअर हँड, तुम्ही आज तुमच्या जीवनाचे शिल्पकार। तुम्हाला घडवायचंय उद्याचं भविष्य आणि मिळवायचंय चॅम्पियन ट्रॉफी सन 2022। यावेळे स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय आणि पाहत राहिलाय चेंडू निघून गेलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। संजीव सुस्वागतम। या दरम्यान सन्माननीय मोहनजी भावार्थे साहेब, जीवनजी विशेष साहेब, दीपकजी भोईर साहेब आणि सन्माननीय श्रीकांतजी धुमाळ साहेबांचं आगमन झालेलं आहे। या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये। आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 मध्ये। उपस्थित सर्व प्रेक्षकांचे आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत आहे। थँक्यू रोशन सर। अतिथी देवभव ही भारताची धारा, स्वागत करून तुमचे आम्ही पाळतो परंपरा। आलेल्या मान्यवरांचं सहर्ष स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने। अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक। ओवर पिच बॉल, क्या बात है, नजाकत भरा स्ट्रोक, ताकतीचा परिपूर्ण वापर। इथे मात्र शक्ती आणि युक्ती दोघांचं झालं मिलन, कन्वर्शन झालं, बिग ब्लास्ट, षटकार। हे बाय तुझा नवूर अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक। यस, अजूनही तीन चेंडूचा खेळ शिल्लक। धावा यायला सुरुवात झाली। चांगली फलंदाजी पाहायला मिळते बॅट्समन केतनच्या माध्यमातून। इथे फुल टॉस, ब्रेड अँड बटर बॉलची संधी होती फलंदाज केतनला, ती देखील गमावली। धावा मात्र बनवतोय बॅट्समन केतन। धावसंख्या धावपलकावर फ्लाय होताना पाहायला मिळाली। 31 धावा धावपलकावर, जिथे अशोक डिंडा बाद झाला त्यानंतर मात्र माळीतील पहिला मणी निसटला आणि बघता बघता माळीतील प्रत्येक नणी मणी या ठिकाणी निसटायला सुरुवात झाली। शॉर्ट ऑफ लेंथ, यावेळेस मात्र लेग ब्रेक बॉल आहे। मेक्या सरांचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल। एक धाव मिळेल, 32 धावा धावपलकावर। अजून किती धावा जोडल्या जातील हे देखील या ठिकाणी पाहावं लागेल। पाहणं औत्सुक्याचं आणि आनंदाचं ठरेल, कारण हे आहे सेमीफायनल। फायनलच्या आधीची फायनल म्हणजे सेमीफायनल। फुल टॉस, गॅप शोधलाय, मॅप देखील लावलाय, परंतु गाडी डेस्टिनेशन पर्यंत जाऊ शकणार नाही आहे। डीप मध्ये असतील गतिरोधक, दोन धाबा मिळतील आणि या दोन धाब्यांच्या सहकार्याने धावसंख्या पुढे पोहोचली। टीमची टोटल धाव पलकावर लागली गेली 34 धाबा। केवळ एक चेंडूचा खेळ शिल्लक, स्टील 1-2 गो, एक चेंडूचा खेळ शिल्लक। फलंदाजाचा मानस आणि धाडस देखील असेल एक मोठा प्रहार करणं। गोलंदाजाच्या मनामध्ये फक्त एकच ईर्ष्या असेल, ती देखील विकेट टेकिंग बॉलिंग अथवा डॉट बॉल फेकणं। काय घडेल, एक चेंडूचा खेळ शिल्लक। प्रेक्षको, सामना चालू आहे, केजी स्पोर्ट्स रायते आणि भूमी 11 मांडा या दोन संघाच्या दरम्यान। प्रथम बॅटिंग करत असताना 17 चेंडूचा खेळ झालाय, एक चेंडूचा खेळ शिल्लक। यावेळेस मात्र पुन्हा एकदा ओव्हर पिच बॉल होता, क्रॉस बॅटेडने फटका सजवलाय, एक सिंगल मिळेल। दुसऱ्या धाबेचा देखील या ठिकाणी केलाय प्रयत्न आणि दोन धाबा सक्सेसफुली कम्प्लिटेड। एकंदरीत 18 चेंडूचा खेळ झाला आणि 18 चेंडूमध्ये बनवल्या टीम भूमी 11 मांडा संघानं धावसंख्या धावपलकावर। 5 गड्यांच्या मोबदल्यात 36 धाबा विजयासाठी 3 षटकं आणि 37 धाबांची आवश्यकता राहील ती केजी स्पोर्ट्स रायते संघाला। प्रेक्षको, मनमुराद आनंद घेत राहा, कारण आम्ही म्हणतो ना की आनंद मिळवणं आणि जगाला आनंद देणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळू।
कारण सन्माननीय भूषणजी रोहने साहेबांनी चॅम्पियन ट्रॉफी सन 2022 मी थांबे तुम्ही थांबू नका ऐकत रहा पाहत रहा मन मुराद आनंद लुटत रहा आजची तारीख विलक्षण आहे आणि खऱ्या अर्थाने आजच्या तारखेला होईल काही क्षणात फायनलला सुरुवात तत्पूर्वी सेमी फायनलची सेकंड इनिंग या ऐकूया पुन्हा एकदा कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज शिवनेरीचा सर्वानीय निखिल जी ठोंबरे सर थँक यू सो मच धन्यवाद तमाम लाडकर क्रिकेट रसिकांचं चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये सहर्षाचं स्वागत स्वर्गीय शिवाजी सुखदेव रोहने यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय भूमी स्पोर्ट कुंद आणि भूषणदादा रोहने यांनी आयोजित केलेली ही क्रिकेटची स्पर्धा हा क्रिकेटचा रणसंग्राम सेमी फायनल आपण मैदानामध्ये पाहतोय एका बाजूला केजी स्पोर्ट रायते आणि त्यांना फाइट करत असताना भूमी 11 मांडा हा संघ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जगन्नाथ पाटील यांनी प्रस्तुत केलेला हा संघ भूमी 11 मांडा एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला केजी स्पोर्ट रायते सातत्यानं रायते संघाचं या कल्याण ग्रामीण क्रिकेटमध्ये वर्चस्व राहिलं असा संघ तर दुसऱ्या बाजूला जगन्नाथ पाटील यांनी प्रस्तुत केलेला संघ स्वतः मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील खूप चांगलं क्रिकेट मैदानामध्ये क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं चॅम्पियन ट्रॉफी 2022 मध्ये सहर्ष स्वागत क्रीडा रसिक या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेण्यासाठी उपस्थित होत आहेत त्यांचं सहर्ष असं स्वागत टीन क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते आहे कुणाल म्हात्रे सर धनराज म्हात्रे सर यांची असलेली स्ट्रीम आजच्या दिवसामध्ये कॅमेरा वर्किंग खूप चांगली राहिली आहे रोहित मुंडे असतील भोले असेल खूप चांगली कॅमेरा वर्किंग त्याचबरोबर ऑपरेटिंग राहुल म्हात्रे असतील अभिषेक कामत असतील धनेश म्हात्रे असतील यांचं खूप चांगलं राहिलं डी जे सोनू खूप चांगल्या दर्जाचं संगीत आजच्या दिवसभराच्या सत्रामध्ये रोशन संते सर त्याचबरोबर रमेश शिंदे सर यांचं खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आयोजक कमिटीचं विशेष आभार ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मिकी माऊस आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने फॉर्ममध्ये कोण असेल तर ते मिकी माऊस आहेत धारोळ संघ आणि मिकी माऊस आज खऱ्या अर्थाने फॉर्ममध्ये धारोळ संघ फायनलमध्ये जाऊन पोहोचला कबड्डीची मॅच सध्याच्या घडीला तर त्यांची होईलच जसा जसा वेळ मिळेल त्यांना देखील आपण डी जे ऑपरेटरच्या माध्यमातून चांगलं संगीत देऊन एक संधी देणार आहोत परंतु वेळ वाचवणं गरजेचं राहील कारण आता 5:45 झालेत अजूनही आपल्याला सेमी फायनलचे एक इनिंग आणि फायनलचा सामना पूर्ण करायचा त्यामुळे थोडीशी वेळ वाचवणं गरजेचं राहील कारण यातून जिंकणारा संघ हा फायनलचा सामना खेळणार आलेल्या तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष असं स्वागत क्रिकेटचा हा रणसंग्राम प्रेक्षक वर्गाची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि KGPL ग्राउंडवर प्रेक्षक वर्गाला आमंत्रण द्यायची गरज नाही आहे क्रिकेट प्रेमी खूप मोठ्या प्रमाणात या मैदानावर क्रिकेटचा आनंद ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्या त्या वेळेस उपस्थित राहताना पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतो आहे जगन पाटील अर्थात नाना या नावानं सुप्रसिद्ध असलेला खेळाडू गोलंदाजी मार्गवर तयार होतील पहिलाच बॉल कल्पेशसाठी सुरेख प्रकारचा फटका क्षेत्ररक्षक दूरवरती काव कर्नरला चेंडू क्षेत्ररक्षण लाजबाबतीत आपल्याला पाहायला मिळतं फिकी थोडीशी खराब होती परंतु इथे दोन धावा येताना पाहायला मिळतील कल्पेश आपलं अकाउंट ओपन करेल आणि संघाचं अकाउंट देखील KG रायतेचं ओपन होताना आपल्याला पाहायला मिळेल सदोतीस धावांचं टार्गेट 37 प्रति षटकामध्ये 12.33 सरासरी तुम्हाला मेंटेन राखायची आहे आणि हे पॉवर प्लेचं षटक महत्त्वाचं राहील या पॉवर प्लेमध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते इथे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न टॉपेज लागलाय कॉटन बोर्डची संधी आहे पहा तिथे कॉलिंग खराब पाहायला मिळाली आणि कॅच ड्रॉप झाली की मॅच ते मात्र येणारी वेळ कळवेल
या प्रकारचे कॅचेस मैदानामध्ये तुम्हाला पकडणं गरजेचं आहे. कल्पेशला मिळेल जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस. कॅच पकडणं गरजेचं राहील. कॅच मैदानामध्ये सुटले मातब्बर खेळाडू कल्पेशला मिळालेलं जीवनदान आणि त्याचा आता किती फायदा घेतला जातो आहे बॅट्समन कल्पेशकडून. केजी रायते संघाची ही रन मशीन आहे आणि रन मशीनला तुम्ही मैदानामध्ये दिलंय जीवनदान. रमेश म्हात्रे सर खूप चांगली पंचगिरी या संपूर्ण दिवसामध्ये. कृष्णा केनी सर असतील ज्यांची मात्र आपल्याला पाहायला मिळते, त्याचबरोबर देसाई सर त्यांचं देखील विशेषतः आभार. खूप चांगली पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्कोरर अनिश यांची देखील कामगिरी चांगली आहे. जगन्नाथ पाटील यांचा बॉल पहा, जल्लेपे नमक, चेंडू सीमा पार, चेंडू आउट ऑफ द पार्क, बिग बिग सिक्सर. कल्पेचा कॅच सोडला आणि कॅच सुटल्यानंतर पहा दुसऱ्या बॉलवर काय प्रत्युत्तर या खेळाडूने दिलं. अप्रतिम षटकार आपल्याला पाहिजे. सूरज शिरोष यांच्या वतीनं पारितोषिक येतं. या बॉलवर जर षटकार आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे फलंदाज कल्पेश साडी कपाटिंग मैदानामध्ये करतोय. ज्या ज्या वेळेस तुम्ही दुसऱ्याला जीवनदान द्याल ना त्या त्या वेळेस तो तुमचा फायदा उचलल्याशिवाय राहणार नाही. तेच मैदानामध्ये दाखवतोय बॅट्समन कल्पेश कपाटिंग मैदानामध्ये करतोय. अफलातून स्ट्रोक खेळलेत आतापर्यंत दोन षटकार. जगन्नाथ पाटील तयार. इथे टाकलेला बॉल इथे चेंडू सीमा पार षटकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना कल्पेश रायते गावची रन मशीन आली रंगात. हा षटकार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कॅच सुटला, कॅच सुटल्यानंतर आलेले तीन षटकार. संघाची धावसंख्या 20 या धावसंख्येवर आनंदाचं वातावरण रायतेकरांमध्ये आपल्याला पाहायला मिळत. कल्पेश खऱ्या अर्थानं या खेळाडूंचा डंका राहिला. रायते गावासाठी खूप चांगलं क्रिकेट या खेळाडूनं खेळलं आणि तो सध्याच्या घडीला टच मध्ये पाहायला मिळतोय. तीन बॉलवर तीन षटकार खेळलेत. इथे चौथ्या बॉलवर पंचांचा इशारा काय येतोय. हा षटकार चौथ्या बॉलवर चौथा षटकार. कॅच सुटला त्याच्यानंतर चार बॉलवर आले चार बाहुबली षटकार.
गोलंदाज तैयार होतील, केतन तैयार राहायचंय, टीम भूमी इलेवन धारोळ, यानंतर आपला लिटल स्टार धारोळ संघ। इथे मोठा फटका, मोठा प्रहार हर चबाड मधून, हा षटकार षटकारामध्ये डीलिंग करत असताना के जी स्पोर्ट रायते षटकार। रायतेकर समर्थक खुश असतील, पाच बॉल मध्ये पाच षटकार आले आतापर्यंत केजी स्पोर्ट रायतेच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून। सहाव्या बॉलवर सहावा येईल का ते देखील आपल्याला पाहायचंय। इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका हरीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षक येतील बॉलवर, क्षेत्ररक्षण तिथे लाजवाब, एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढतीय, जाऊन पोचेल ती 33 या धावसंख्येवर। स्ट्रायकर इनवर कल्पेश ज्याने खेळलेत चार बॉल मध्ये चार षटकार, तो आता सध्याच्या घडीला येईल स्ट्रायकर इनवर। पाचव्या बॉलवर पाचवा इथे खेळेल का ते देखील आपल्याला पाहायचंय। विजयासाठी अजूनही चार धावांची आवश्यकता, आतापर्यंत आठ बॉलचा सामना मैदानामध्ये झालाय आणि आठ बॉलमध्ये 33 धावा के जी स्पोर्ट रायते या संघाने बनवल्यात। हार्ड हिटिंग साठी ओळखले जाणारे 11-11 खेळाडू के जी स्पोर्ट रायते संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ही सलामीची जोडी प्रात्यक्षिक दाखवत असताना मैदानामध्ये पाहायला मिळते। चार धावांची आवश्यकता, स्ट्रायकर इनवर बॅट्समन तयार। इथे टाकलेला बॉल डिफेन्स करताना आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश। हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव, धावपलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत। केतन गोलंदाजी मार्गवर तयार होतील, स्ट्रायकर इनवर कल्पेश। इथे टाकलेला बॉल सुरेख प्रकारचा फटका, क्षेत्ररक्षण तिथे लाजबाब, फेकी खराब जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। एकदा बाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि हा सामना इथे जिंकलाय केजी स्पोर्ट रायते, गोइंग टू द फायनल। आपले